Hello. चला पण मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी टीम खोपोली संघाकडून उतरली जरूर, परंतु या जोडीला करावी लागेल मेहनतीचा हे बाबा घ्यायचा असला, परंतु इथे आपण पाहिला तर दोन्ही संघाचा कॅप्टन आपण 12वा खेळाडू खेळाडू कक्षामध्ये जरूर पाठवा, आणि एखाद्या खेळाडूचं नाव समजणं गरजेचं आहे. या स्पर्धेमध्ये चमचमती सायकल आपण जरूर पाहिली, आणि नक्कीच ज्यांच्याकडून आज स्कोरची भूमिका होतो आहे केतन चबान यांच्याकडून कदाचित स्पॉन्सरशिप केलेली आहे. या स्पर्धेमध्ये आपण विचार केला तर प्रथमता क्रमांक 50,000 आहे, सेकंड क्रमांक आपण पाहिलं 20,000 आहे, थर्ड क्रमांक पाहिलं तर 12,500 ही कॅश प्राइज आहे स्पर्धेतील. सूरज भोसरी चषक खऱ्या अर्थानं वर्ष तिसरं आहे. सातत्याने या मैदानावरती घड आणि घडवणं हे नक्कीच आपल्याला पाहायला मिळत. दोन्ही बॅटल टीम आणि दोन्ही टीमचं बेस्ट होणं गरजेचं आहे. सलामीची जोडी आपण पाहिली तर टीम खालापूर संघाकडे उतरली जरूर. खऱ्या अर्थानं वाघेचेवाडी टीम साठी प्रमतात आपण पाहिलं तर शहापूर वरून शुभेच्छा. त्यात सिंगेपाड्या गावचे ग्रामपंचायत सदस्य आहेत अक्षय भंगारे यांच्याकडून अविनाश साठी शुभेच्छा जरूर आल्यात. अविनाशचे परम मित्र जरूर आहेत, परंतु आपण पाहिलं ज्यांच्याकडून शहापूर तालुक्यामध्ये आम्हाला प्रथमता संधी मिळालेली होती ते अक्षय भंगारे या स्पर्धेसाठी नक्कीच शुभेच्छा देतात. थँक्यू सो मच. परंतु मॅच मध्ये आपण जातोय. पहिलाच बॉल कुमार कुमार डुमणे सध्या आपण पाहिलं तर खालापूरचा टायगर आहे हा, आणि नक्कीच अनेक बॅट मधून षटकार चौकारांचा पाऊस आम्ही जरूर पाहिलाय. तर कुमार ज्याच्या बॅट मधून फर्स्ट बॉल खेळला अविनाश बागचा, चेंडू फरार झाला, मिड विकेट ची मारिश रेषा बाहेर, एक बंधन आता हुआ छक्का जरूर आलाय. ओहो हाफ टॅकरचा बॉल बाटचा टॉपेस जरूर होता, परंतु हा चेंडू लॉन्ग स्टॉप सीमा रेषा बाहेर. पुन्हा एकदा कुमारच्या बाट मधून निघालेला मोठा दुसरा फटका आलाय टीम खोपली टीम साठी. दोन्ही बॅटल टीम आहे, दोन्ही संघाला अतिशय मेहनत करावी लागेल. वाघाची वाडी टीम म्हटली तर यावर्षी आपण पाहिलं तर फॉर्मात असलेला संघ आहे, आणि तो संघ आपण पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये. खालापूर संघालाही कमी खोपली संघालाही कमी समजून चालणार नाही या, क्षमा सुद्धा खोपली संघ आहे परंतु या संघालाही कमी समजून चालणार नाही या. हाही संघानं अहकार मचवलाय आपल्या एरियामध्ये, परंतु आज आपण पाहिलं तर नवी मुंबईचा विभाग गाजवण्यासाठी तो संघ दूरवरचा प्रवास गाठून जरूर आलाय. 50 किलोमीटर अंतर गाठलाय जरूर, परंतु 50 पेक्षा आपण म्हटलं तर 70 किलोमीटर हे अंतर जरूर होईल खोपली टीम. या प्लेस आपण पाहिलं तर अविनाश बाग सारख्या खेळाडू कोण खेळी विसरण्याचा विसरणार आहे. श्रीराम चषकाचे खेळ अजूनही आपण गुण गातो त्या चषकाचा. आदिवासी समाजातील खेळाडू पहिला मेडम मोड फेकणारा होता जेनपट्टीच्या मैदानावरती. पहा मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, शॉर्ट बॉल खऱ्या अर्थानं लोपल टच बॉल, बॅटची रणरीती लागली, बॅटची कडा लागली, आणि हा चेंडू आपण पाहिलं तर पूर्णपणे बॅटचा संपर्कात येत नाही. हा चेंडू ऑन साइड ला जरूर खेळलाय. तिथे असलेला शत्ररक्षक आपण पाहतोय सर्कलच्या आतमध्ये, त्यांना अतिशय मेहनत केली. पॉवर प्लेचा पहिली ओव्हर घेऊन आला आहे आपल्या टीम साठी वाघेजेवाडी ए संघ आहे. नक्कीच आपण समोर पाहतोय बॅटिंग लाईन करणारा बॅटर अक्षय, परंतु अक्षयच्या बॅट मधून आपण ट्रॅप केला चेंडूला, एका ताब्याने खाता खोललाय. जास्तीत जास्त आपण म्हणेन कि कुमारला कशा रीतीने संधी देता येईल याच्यासाठी नक्कीच खोपोली टीमचा खेळाडू आहे अक्षय प्रयत्न जरूर करतोय. या स्पर्धेतील एक वेगळा नियम आहे ऐका, ज्या संघाचा लो स्कोर आहे
त्या संघाला बाय आहे. पुन्हा एकदा कुमारच्या बाट मधून नो मॅन साठला चेंडू, 152 सीमा पार चौकार आहे. बट व्हेरी गुड बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतो या कुमार डुमरेच्या बाट मधून. आणखीन एक मोठा फटका आलाय. ओव्हर क्रमांक पहिला संपलाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम खोपली संघ 16 या धाबेंवरती. जरी 16 टार्गेट आपण रकलं तर किमान किमान आपण 60 ची वरती गाठणार जरूर, परंतु तो 16 धाब्यांचा टार्गेट रोखायचा असेल तर गोलंदाजीला अतिशय मेहनत करावी लागेल. चला पंच आपण वेल विलंबता घेऊन देऊ नका. आता आपल्याकडे वेल कमी आहे, फायनल डे आहे आजच्या. आज आपल्याला सामना संपवायचा आहे. 20 मिनिटं आपल्याला आहेत, 20-20 मिनिटं दिलीत प्रत्येकाला. परंतु आजही आपण पाहिलं तर दोन्ही टीमा बॅटल घालतात. एक आहे खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर पनवेल विभागामधील वाघाची बाडी संघ, आणि त्या संघामध्ये सर्व खेळाडू वाघ आहेत आणि नक्कीच अतिशय चांगल्या रीतीनं खेळतात आपल्या टीमसाठी. प्रथमतः आपण पाहिलं तर छोट्या बाबांना गोलंदाजी केली, परंतु या वेळेस मोठ्या बाबाला उतरवलं गेलं आहे. डाव्या हाताचा खेळाडू जरूर आहे अंकुश वाज. फर्स्ट बॅटिंग करण्यासाठी सलामीची जोडी खोपली टीम कडून जरूर आली, परंतु या जोडीला अतिशय मेहनतीचा फल मिळाला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर 16 धाबाईच कम्प्लीट केल्यात, कुठलीही सफलता नाहीये. अक्षय आणि अंकुश कुमार जोडी मैदानाच्या आतमध्ये ट्रॅप जरूर करतोय. पहिला गोलंदाज अविनाश, त्यानंतर आला अंकुश. 70-72 हे लकी आकडा आहे या खेळाडूचा, परंतु इथे अक्षय सारखा खेळाडू ही शांत बसणार नाहीये. चेंडू आउट ऑफ सीमा पार, सुपर डुपर षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने नक्कीच टीम खोपली संघ आतापर्यंत आपण पाहिलं तरी या स्कोर बट 22-22 कम्प्लीट, कुठलीही सफलता नाहीये. यहाँ पर बैठे सभी दर्शकों को मेरा प्यार भरा नमस्कार. दोस्तों काफी संघर्ष करना पड़ा इस मैदान के अंदर. दिल दहलाने वाला क्रिकेट, खूब मेहनत करावी लगती या क्रिकेट या पटला वरती, आणि ती मेहनतीचा फल नक्कीच मिलते प्रत्येकी खेळाडूला. क्रिकेट ने अपने घडवलंय, अपन क्रिकेट घडवलेले नाही. या क्रिकेट मध्ये आपल्याला आपण पाहिलं तर अनेक खेळाडूची स्वप्न पूर्ण झाली. प्रत्येक खेळाडूचा स्वप्नातली पहिली लव्हर असतं क्रिकेट, प्रत्येक खेळाडूच्या स्वप्नातली पहिली बायको असतं हा क्रिकेट, आणि तो क्रिकेट आपल्याला ग्रामीण टेनिस क्रिकेटचा थरार जरूर पाहायला मिळतोय. आई एकिवरा क्रिकेट संघ सीबीडी ठाकरवाडी यांच्या संयुक्त मानाने आयोजित केलेली स्पर्धा वर्ष 3 जरूर आहे. ओ यस, पंचांकडून इशारा येतो बट नॉट इज वाईट. कुठलाही प्रयत्न नाही, या पंचांवरती दबाव नका. तर पंचांना दर्शवलं की सावरीच्या झाड्यावरती आंबा पिकणार तर ते पिकणार. पंचांवरती दबावणाऱ्या संघाला पाण्याटी आहे. आता प्लीज कुमारजी आपल्याला विनंती करतो या. चला पुन्हा एकदा बॉल ट्रॅप करण्यासाठी. पहा इथे अक्षयच्या बॅटमधून मिस टायमिंग फटका जरूर आहे, परंतु नो मॅन्स लाईन, कुठलाही क्षेत्ररक्षक उभा नाहीये. अशा रीतीने आपण स्कोर पाहिलं तर चांगली रडिंग बिकवीन द विकेट. क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त लागणारे जे महत्व असताना ते काय असतं तर चित्ते की जाला और घर की नजर. चित्तेच्या चपलाईनं आपण धाबर तर संघासाठी धाबा जमू शकाल. गारेच्या नजरेनं प्रत्येक चेंडूवरती नजर ठेवली तर नजरेचा वापर करून आपण षटकार ठोकू शकताल. तितका ताकदीचा वापर करावा लागतं, तितका नजरेचा वापर करावा लागतं, तितका पायांचा वापर करावा लागतं, तितका शरीराचा वापर करावा लागतं. पहा गोलंदाजाला उसकी देऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू यष्टीरक्षकानं मिस केला आहे आणि चोरटी धाव मिळाली ते टीम खोपली संघाला. खऱ्या अर्थानं खोपली संघाचा अनेक स्पर्धेमध्ये खेळ आम्ही जरूर पाहिलाय, परंतु या मैदानावरती अगला बेला खेळ करण्याचा प्रयत्न करतोय. सलामीची जोडी कुमार आहे समोर. कुमारच्या बाट मधून आतापर्यंत 2-3 मोठे फटके जरूर आले, 2 चौकार 1 षटकार जरूर आला आहे, परंतु इथे अक्षयचंही कौतुक करावं लागेल. इज व्हाईट बॉल नक्कीच. पंतांचे 2 हात समांतर कारण हा चेंडू गेला आहे अवांतर. अवांतर स्थिती जास्त आहे ना, इथे स्कोर नक्कीच पुढे जाईल. स्कोर बट प्लीज दाबांचा उच्चंकण आपण पाहिले तर 26 दाबा 26 रन, कुठली सफलता नाहीये. अशा रीतीनं खोपली टीम आपला प्रदर्शन दाखवतोय, आपली गुणवत्ता सिद्ध जरूर करतोय. सलामीची जोडी आहे. ओहो काय फटका खेचण्याचा प्रयत्न, काय गोलंदाजी आहे, खूप स्थितीची गोलंदाजी, खूप वेगवान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पनवेल तालुक्यातील संघ आहे तर एका बाजूला खोपली तालुक्यातील संघ जरूर आपल्याला खोपली पाहायला मिळतोय. अतिशय रंगत निर्माण करणार हा क्रिकेटची स्पर्धा.
किटकिटची स्पर्धा आपल्या भेटेला जरूर आली. कुमारच्या बॅट मधून काय क्लास खेळलाय, चेंडू आउट ऑफ सीमारेषा पार, रेबन कॉलिटीचा ब्रँडेड षटकार. बिग हिट बिग हिट बिग हिट आणि नक्कीच शपथच्या बॉल वरती मिळालेला हा दमदार षटकार. आणि या षटकाराच्या सहाय्याने का होईना नक्कीच टीम खोपोली संघ आतापर्यंत जाऊन पोहोचली 32 रन्स, बट कुठलीही विकेट नाही. गोलंदाज क्रमांक दुसराही संपलाय. फर्स्ट ओव्हर मध्ये 16 धावा खर्च केल्या, त्यानंतर सेकंड ओव्हर मध्ये आपण पाहिलं तर ओव्हर झाली येते, कारण टोटल 7 बॉल फेकले, त्यामध्ये एक व्हाइट बॉल आहे. पहिल्या बॉल वरती आलाय सिक्सर, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर 1 धाव, त्यानंतर व्हाइट बॉल, त्यानंतर 0 आणि त्यानंतर हा षटकार. अजून जर काही राहिला असेल, मिस झाला असेल आमचा, तर सांगा, कारण चुक्या पुढे करून घेणारा हा क्रिकेटचा खेळ आहे. पंचांकडनं चुका होत्यात, बॅटरकडनं चुका होत्यात, खेळाडू क्षेत्ररक्षक करणाऱ्या क्षेत्ररक्षकांकडे चुका होत्यात, समालोचकांकडनं चुका होत्या, स्कोररकडनं चुका होत्यात, परंतु प्रेक्षकांकडनंही चुका होत्यात. ज्या प्रकारे स्कोरर कडनं पण कधी कधी होतात, परंतु करण अष्टके सारखा आज पंच आम्हाला मिळालाय 2 दिवस, काल थोडं आम्ही मिस केलं त्याला, परंतु त्याला पुन्हा एकदा आता 365 दिवस वाट बघावी लागेल, कारण आपला बॅटल दाखवायचं होतं सकाळच्या सत्रामध्ये, परंतु आम्ही थोडा उशीर आलो कारण आमच्या घरच्या मैदानावरती स्पर्धा आहे आणि तिथे कदाचित आम्हाला थोडासा वेळ द्यावा लागला. परंतु हा बॉल उंची जास्त आहे, लांबी कमी. खेळाडू क्रमांक पहिला बाद गुरुनाथ सारखा खेळाडू, फिल्डर आहे तिथे खऱ्या अर्थानं गुरुनाथ. गुरु सारखा खेळाडू कुठलीही चुकी करत नाही, परंतु इथे आपण पहिला खेळाडू अक्षय हा बाद झाला, त्यानंतरचे आपण काय खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहतो, ज्याच्या चर्चे वरती ज्याच्या टी शर्ट वरती 27 धाब्यांचा आकडा आहे, लकी नंबर आहे खऱ्या अर्थानं 27 आकडा. सातत्याने अनेक वेळा दीपक सारखे खेळाडू आहाकार मचवतात, परंतु हा दीपक आपल्या टीम साठी कुठला प्रदर्शन दाखवेल खोपोली टीम साठी हे कळणं आणि दिसणं हे गरजेचं जरूर आहे. कुमार डोमणे सध्या स्ट्राईक वरती फलंदाज आहे, परंतु ओपनर आहे तो टीमचा आणि अतिशय क्लास दाखवतोय. खूप उंचीचा उंचवान खेळाडू आहे हा. कुमार कडे स्ट्राईक नाही, परंतु नवीन खेळाडू कडे स्ट्राईक आहे. दीपक मैदानाच्या आतमध्ये उतरलाय जरूर, परंतु कुमारचं आणि अक्षयचं कौतुक करावं लागेल. अक्षयने आपल्या संघाकरिता 5-6 बॉल खेळले जरूर, परंतु 6 बॉलमध्ये एक षटकार आलाय, 2 धाबा आल्यात, एकेरीनं 2 वेळा धाबा आल्यात, म्हणजे अश्चर्यतेनं टोटल 10 धावसंख्या त्यानं जरूर आपल्या टीमला जमवल्यात 5 बॉलमध्ये. त्यानंतरची जबाबदारी आहे ते आता एका बाजूला डाव्या हाताचा खेळाडू दीपक आहे, तर एका बाजूला राईट हाताचा खेळाडू कुमार आहे. या 2 खेळाडूवरती संघाची सोपवलेली जबाबदारी आहे. त्या जबाबदारीचा स्वीकार करत असताना तर गोलंदाज पहिलाच बॉल फेकणार, ओव्हर क्रमांक 3 आहे, तिसरा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळते, ज्याचं नाव आहे ज्ञानेश्वर. इथे आपण पाहिलं तर अगला वेगळा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, काय गोलंदाजी आहे, बन्नाड गोलंदाजी टीम वाघाची वाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने अनेक स्पर्धा गाजवणारा हा संघ आहे, परंतु या स्पर्धेमध्ये अतिशय मेहनत करावी लागेल. समोरची टीम आहे ती खोपोली टीम, आणि खोपोली टीम म्हटलं तर त्या एरियातला धबधबा निर्माण करणारी ही टीम आहे. या मैदानावरती त्याला आकर्षक क्लास करावा लागेल. खऱ्यातनर स्मार्गीय राजीव गांधी स्टेडियम हे असं स्टेडियम अनेक वेळा आपल्याला कमी पाहायला मिळत असतं, परंतु या मैदानावरती सल्लक आम्हाला 3-4 वर्ष बोलवलं गेला कॉमेंट्रीसाठी, पाहिती परकष्ट केली जातात, कारण इथे कसंही लोला आपण काही होणार नाही, उलट्या सुलट्या उड्या मारल्यावर तरी काही होणार नाही, कारण हे ग्राउंडच तसं आहे. आणि उद्याच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर इथे शूटिंग होणार आहे आणि तीही पिक्चरची, या कोणाला जर पाहायचं असेल तर या आपण, कदाचित एंट्री आतमध्ये असेल तर पाहायला मिळेल तुम्हाला, परंतु जर पिक्चरची शूटिंग असली तर प्रेक्षकांचीही नाही, इथे प्रेक्षक हवे असतील. क्रिकेटची शूटिंग आहे मतलब प्रेशर नसतील, कॅमेरा विमेरा फिरवतील ना, चला या, मला बिला संधी मिळाली तर येईन मी कॉम्पिटिशनसाठी. चला थोडंसं हसी मजाक आपण करूया, परंतु इथे प्रोफेशनल मॅचकडे आपण जातोया. या मॅचमध्ये आपण पाहिलं तर मैदानाचा आज मैदानाला शोभा दिली गेली, कॉमेंटर बॉक्सही आगलं बेगलं आपण पाहिलं, परंतु इथे बॉल उडवलाय, चेंडू जातोय मिड विकेट सीमा रेषा बाहेर, चमचमता दमदमता छनछनता चौकार.
परार्पद कुमार स्ट्राइकर फलंदाज कुमार डुमने या नावाने वादला आहे, परंतु हा बॉल काय उडवलाय कारण गडीस तसा आहे तो। खूप उंचवान खेळाडू आणि सरकारी कर्मचारी जरूर आहे, जिथे आग लागते तिथे हा खेळाडू जरूर जात असते। परंतु आपण पाहतो या वेळेस आपल्या घरच्या हा बॉल एक बाकी आहे शेवट डील, परंतु आपली घरची टीम आहे सातत्याने ओपन स्पर्धा खेळताना या कुमारला आम्ही पाहिलंय, बॅटला कदाचित दुखापत झाली की काय। चला बॅटल झालाय खेळाडूचा, परंतु बॅट द्या आपल्या हातातले बॅट जेव्हा बाटेला थोडंफार दुखापती लागतात ना तेव्हा आपल्या हृदयाला दुखा लागतात, कारण आम्ही जरूर क्रिकेट जाणलंय आमच्या करिअरमध्ये क्रिकेटच्या 15 वर्षापासून आम्ही क्रिकेट खेळलो, परंतु वयाच्या 30व्या वर्षात आम्ही क्रिकेट सोडलं खऱ्या अर्थानं 2017 आणि त्यावेळेपासून सॉरी वयाच्या 29 वर्षाला आम्ही क्रिकेट सोडलं आणि त्या वर्षापासून हा मायक्रोफोन दिला शब्दांचा क्रिकेट आमच्या मुखामधून जरूर पडला, आम्ही क्रिकेट सोडलेलं नाही आहे कारण क्रिकेटची इच्छा नाही आहे की हा खेळाडूला आपण सोडायचा। अनेक वेळा कुंडेबाल गावासाठी खेळलो आम्ही, आजवर आपण पाहिलं तर नवनिर्माण खेळाडू संतोष आणि समाधान सारखे खेळाडू हे प्रसिद्ध आहेत, रायगड ठाणा पालघर असो पुन्हा असो गाजवणारे खेळाडू आहेत, त्यामध्ये आपण मोहपाडा संघाचंही नाव घेणं गरजेचं आहे, खांदा संघाचंही नाव घेणं गरजेचं आहे कारण त्यांचे खेळाडू मोठमोठे आहेत। खांदा संघाचा खेळाडू असे ना कारण ज्याचा रेकॉर्ड आहे आदिवासी समाजात ज्याने सर्व उत्तम लांब षटकार ठोकलाय तो आजी आई सारखा खेळाडू, परंतु तो जिंकलाय मोहपाडा टीमला हरवलाय जरूर फर्स्ट मॅच, परंतु एक संघ कमी असल्या कारणास्तव रिएंट्री मिळाली पुन्हा एकदा त्या संघाला, कारण इथे आम्ही ज्या बेलेला जाहिरात छापली होती या स्पर्धेची त्या बेलेला लिहून टाकलं होतं एखादा संघ कमी येईल तर एखाद्या हरलेल्या संघाला पुन्हा संधी दिली जाईल, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये येतोय आपण जातोय ओव्हर क्रमांक संपलाय 30 टोटल स्कोर आपण पाहतोय। ज्ञानेश्वर सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत जरूर होता, पहिल्या 44 धावा इज कम्प्लीट, पहिल्या 16 त्यानंतर 12 कुठेतरी कमबॅकिंग केली या गोलंदाजानं ज्ञानेश्वरनं, कारण 2 षटक जे होते ना अविनाश बाग अंकुश बाग हे 2 भावांचे हे थोडंसं महाग स्थितीचं ठरलं, त्या ओव्हरमध्ये 16 धावा कनेक्ट झाल्या कम्प्लीट झाल्या, परंतु ही ओव्हर आपण पाहिली तर ओव्हर क्रमांक कमबॅक झाली, या ओव्हरमध्ये किमान 4 धावा कमी झाल्यात म्हणजे 12 धावा ठोकल्यात, प्रति बॉलमध्ये 1-1 धाव काढली ती खोपोली टीमनं, परंतु सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ज्या बेलेला फुटल्या आक्षेपात झाला त्यानंतरची जबाबदारी डाव्या हाताचा खेळाडू आहे कोपली टीम कडून दीपक सारखा खेळाडू, तर एका बाजूला कुमार आहे चपाटील बॉल चंद्रबाग आहे इथे फर्स्ट बॉल, खऱ्या अर्थानं अनेक वेळा आपल्या मुखातून आम्ही शब्द अंच क्रिकेट ऐकलाय चांगलाच समालोचक आहे हा चंद्रबाग, अनेक वेळा चांगलाच बाबा आहे त्यांचा आणि एक युट्यूबच्या माध्यमातून त्याची क्लिप ही व्हिडिओ क्लिप जी आहे ना खूप जुनी पुराणी आहे परंतु ती जरूर व्हायरल झाली होती। नक्की झापा ऑनसी मारेच्या बाहेर कुमारच्या बाट मधून आज काय कुमारने केलंय 50 धावा झाल्या टीम खोपोली वैयक्तिक टोटल सॉरी टोटल वैयक्तिक होतील परंतु आता प्रयत्न करावे लागतील। इथे कॅल्सी 12 चेंडू 38 धावा या वैयक्तिक खेळाडून टोकला फक्त 2 षटकार कारण त्याची बॉडी लँग्वेज आपण पाहिली तर करण षटकार मारू शकतो, कारण आतापर्यंत त्यांना आपण विचार केला ना तर कदाचित 4 षटकार ठोकलेत 3 चौकारही ठोकलेत, परंतु इथे ओ हो हो काय क्लास केलाय एक आलाय म्हणजे आजच्या दिवसातली दुसरी 50 कम्प्लीट होईल का, पहिली 50 कम्प्लीट झाली होती ती प्रशांत पवारनं 14 चेंडूमध्ये 8 छक्के लागवले होते 1 चौकार लागवला होता आणि 14 चेंडूमध्ये 50 धावा कुठल्या होत्या खवसा संघाच्या विरोधात, परंतु हा खेळाडू आतापर्यंत 38 धावेचं लक्ष 6 धावेने पुढे करतोय 44 धावा वैयक्तिक खेळली आहे या खेळाडूची, टोटल आपण स्कोर पाहिलं तर 56 धावा इथे स्कोर बोट वरती धावांचा रन संख्या इथे जरूर लागली 17 हा आकडा अशुभ आकडा असतो परंतु 17 क्रमांकाचे टी शर्ट घालून हा खेळाडू गोलंदाजी करतोय। नक्कीच कुमारच्या बॅट मधून या बेलीज गाडपीरच्या अधेऱ्यावरती चेंडूला जरूर खेळून काढलाय, परंतु तिथे असलेला शतरक्षक आपण पाहतो जास्तीत जास्त आता शेवटची ओव्हर आहे शेवटची ओव्हर म्हटली तर 2 बॉल शिल्लक आहे एखादा चेंडू द्यावा लागेल कुमार सारखे खेळाडूला, येणेकरून एखादा मोठा फटका आला तर 50 कम्प्लीट होईल कारण शेवटचा षटक म्हणतात ना हानामारी रेमटा रेमटी कुतवा कुतवी धोदा धोदी आमचे उगेशुभा सातत्याने आपण पाहिलं तर नक्कीच सांगतात,
परंतु आमचे परम मित्र आहेत, अनेक वेळा आमच्या सोबत कॉमेंट्री जरूर आम्हाला भाग्य मिळालं, कारण सध्याच्या स्थितीमध्ये आपण पाहिलं तर तो फॉर्मात आहे. प्रत्येक माणसाला, प्रत्येक समालोचकाला, प्रत्येक क्रिकेटमध्ये माणसाचं, खेळाडूचं हे प्रत्येकांचं. नक्कीच डाव्या हाताचा खेळाडू चेंडू ऑनसाईडला खेळला आहे, एक धाव तर सहजरित्या पूर्ण, परंतु दुसऱ्या धाबेचाही प्रयत्न पहा. कदाचित 50 जर कंप्लीट करण्यासाठी आपल्याकडे स्ट्राईक ठेवले असती कुमारनं, पण तर कुमारला माहिती आहे रना इम्पॉर्टेंट आहेत, आपल्या स्वतःच्या रना इम्पॉर्टेंट नाही, टीमच्या रना इम्पॉर्टेंट आहेत, परंतु यासाठी त्यांना स्ट्राईक घेतले नाही. या 59-59 डाबा इथे स्कोर भरती शपथ. नक्कीच किपर नव्हता आणि गोलंदाज धावत होता, परंतु कदाचित किपरला दुखापती झाली. स्प्रे आहे इथे अविनाश, चेंडू संपला की लगेच या आपण. पहा इज व्हाईट बॉल, 60 डाबा कंप्लीट. आज काय आहे कारण इथे आपण करण पाहिलं तर 30-35 डाबा अशा होताना पाहिल्यात, परंतु एवढ्या धावा आज आपण सकाळपासून पाहतोय. ज्याचा लो स्कोर आपण पाहिलं तर कदाचित खानदास संघाचा आता असेल, खानदास संघाच्या 53-52 धाबा होत्या, परंतु इज विकेट आहे. खेळाडू क्रमांक 6 आहे, सॉरी षटकार आहे, खेळाडू क्रमांक दुसरा असताना षटकाराच्या बाहेर झेल टिपलाय. टोटल 67 रन 77 हे इथलं हाई स्कोर आहे. कालच्या दिवसातही 77 पाहायला मिळालं, परंतु आपण पाहतोय स्त्रीला प्रमाणे आपण पाहिलं तर खानदास संघ पहिले मॅच खेळला आहे, आणि कदाचित आजच्या दिवसात आपण लो स्कोर पाहिला तर ज्या संघाचा लो स्कोर पॅन्या बिनेटी नाही दिली ना. हॅलो पहा कदाचित सॉरी, कारण आज 8 टीमा आहेत, आणि आता कसं काय करायचं आयोजक या इकडे मला सांगा. मला वाटलं की 10 संघ आहेत, 10 झालेत मग इथे. सॉरी इथं आहे बघ, पहा इथे कोंबलवाडी संघानं प्रथमतः आपण पाहिलं तर पुन्हा एकदा रि एंट्री मिळाली, संघ कमी असल्या कारणास्तव कशी खेळेल. हाई स्कोरला आहे ना, आता झाल्यात 10 टीमा लो स्कोरिंगला, परंतु यांचा स्कोर आपल्याला थांबावा लागेल. यांचा स्कोर कसा करणार होणारी टीम जी आहे ना. पहा लो स्कोरिंग आपण पाहिलं तर 53 धाबींचं टार्गेट आहे, त्या टीमला जरा थांबवलं जाईल, परंतु मॅच आता चालू होईल, पण ती कुणाची खेळवायची
लो स्कोर आपण पाहिलं तर खांदा संघाचा आहे 53 धावेंचा आणि त्या दोन टीमचा एकाचा काहीतरी 70 आहे, एकाचा एक मॅच चालू आहे. स्त्रियाप्रमाणे ही यातना जी ती खेळेल. चला आयोजक या इकडे, काय कसं काय मला द्या, धोका द्या, मी हँग झालो याच. किती धाब्यांचा टार्गेट आहे? 67. 67 धाब्यांचा टार्गेट आहे. परंतु हा बॉल हा बेत आहे अविनाश बाग, झेल होऊ शकतोय नक्कीच, इथे झेल आहे. परंतु धाबा जमवण्यासाठी आपण पाहिलं तर एका बाजूला अविनाश हा खेळाडू जरूर बाद झालाय, थोडस फटका फसला आणि या कारणास्तव खेळाडूला जरूर बाद व्हावा लागला. कदाचित अविनाशसारखा खेळाडू मैदान सोडताना जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. पाहलो पुढलाच बॉल अविनाश बाग आहे, परंतु इथे आपण पाहतोय ओ हो डायरेक्ट हिट. कदाचित टीम वाघाचे वाडे संघानं आधीच प्रयत्न सोडलाय की काय. धाबांचा पाठलाग करणं हे गरजेचं आहे, थोडीशी रणरती जी आहे ना
त्या रणधीरीचा आखणा थोडासा शॉर्ट पडाला, कमी पडाला आणि या कारणास्तव बॅक टू बॅक दोन भावांची जोडी ही पहिल्याच बॉलवरती बाद झाली. आता प्रेशर आणि दडपण हे नक्कीच असेल मैदानाच्या आतमध्ये. गुरुसारखा खेळाडू जाताना पाहायला मिळतोय, अर्थात गुरुनाथ. या खेळाडूला आपला परफॉर्म दाखवायचा आहे. 67 धाबांचा टार्गेट इथे रचला जरूर, परंतु तो 67 धाबांचा टार्गेट पार पाडण्यासाठी सलामीची जोडी मात्र इथे परफॉर्म करावा लागेल. आता दोन खेळाडू बाद झाले, पहिल्या क्रमांकाचा खेळाडू बाद झाला, त्यानंतर दुसऱ्या क्रमांक बाद झाला, त्यानंतरचं आपले दडपण. हॅलो मोपाडा टीम, आपण इकडे येऊन थांबा, येणे करून याच्यातला जो संघ जिंकेल ना त्या संघाच्या विरोधात आपल्याला खेळायचं आहे. कारण मोपाडा टीमला आम्ही पेंडिंग ठेवू, सॉरी खांदा टीमला थोडंसं पेंडिंग ठेवू. लो स्कोरिंग वरती बाय आहे, परंतु इथे चौकार जरूर आला आहे. इथे जल सोडल्यानंतर आपण पाहतो या कुपली संघ आहे, थोडासा प्रयत्न हे करावे लागतील. परंतु इथे स्पष्ट गोलंदाजी सारखा गोलंदाज आला होता, ज्याचं नाव होता कुमार आहे. बॅटिंग लाईन बॅटल झाली, बेस्ट झाली, परंतु गोलंदाजी ही चांगल्या पद्धतीची आपल्याला होताना पाहायला मिळेल का. या वेळेस मात्र ट्रॅप केलाय बॅक टू द फिल्डर, इथे क्षेत्ररक्षक चांगल्या पद्धतीचा पाहायला मिळाला. खेळाडू बाद, त्याचं नाव आहे करार्थना. आपण पाहिलं तर मानवी इलेव्हन संघाचे पॅकर जे आहेत ना समीरजी सप्रे यांचं काही क्षणात जिथे आगमन होईल त्यांना जरूर आमची विनंती आहे. त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर त्यांचे परम मित्र आकाश आंभोरे हे, आणि नक्कीच त्यांना विनंती आहे की आपण जरूर स्टेजवरती या. सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये छोट्या संघांना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळवणारे आहेत, आणि नक्कीच समीरजी आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे, त्याचबरोबर आकाश आंभारे यांनाही मी विनंती करतो की आपण ही स्टेजवरती या. स्थानापन्न नक्कीच बा. सातत्याने अनेक वेळा आपण समीरजीचं कौतुक केलं, तर अनेक वेळा सातत्याने मोठमोठ्या संघाला मानवी इलेव्हन या नावानं पॅक करणारे ओपन स्पर्धा असो किंवा ग्रामीण स्पर्धा असो त्या स्पर्धेमध्ये नक्कीच पॅक करणारे आहेत.
वाइड बॉल चला पण जातोय मैदानाच्या आतमध्ये। आज भूषण दादा आपली टीम उतरेल पुन्हा, नक्कीच एक तरी बक्षीस आपल्याला मिळेल, परंतु इथे प्रयत्न करावे लागतील। इथे पहा प्रयत्न केला या खेळाडूंना, डीप शॉट एक्स्ट्रा कबर क्षेत्रामध्ये, तिथे असलेला शॉट कबरचा क्षेत्ररक्षक अतिशय प्रयत्न करतोय कुठेतरी समोरच्या टीमला। आता 67 धाबांचा टार्गेट पार पडण्यासाठी फर्स्ट बोर झाली, त्या ओव्हरमध्ये धाबा फक्त आल्या। टोटल स्कोर झाला या संघाचा 8 रन, डिफेंड जरूर झाला, 4 विकेट गेलेत, म्हणजे पूर्णपणे दडपण आणलंय आणि दडपण आलंयही। चला कोंबलवाडे आणि पिंपलोली, पहा इथे काय बॉलिंग आहे, 5 बा खेळाडू बाद केलाय। आता संघाची जबाबदारी ती मात्र चंद्रबाग कडे असेल, कारण ते पूर्णपणे 5 खेळाडू बाद झाले म्हणजे अर्धी प्रजा बाद झाली। अविनाश सारखा खेळाडूला अंतिम क्षणाला आपण पाहिलं तर थोडीशी दुखापत झाली आणि त्या कारणास्तव कदाचित थोडस दडपण प्रेशर जरूर आलंय। एक बॉल आहे, एक बॉल शिल्लक आहे। टोटल स्कोर आपण पाहिलं तर कुठेतरी 8 या धाब्यांवरती 5 बा खेळाडू हे बाद झालाय, 9 या धाब्यांवरती 5 बा खेळाडू बाद झालाय। नक्कीच खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सातत्याने मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या आदिवासी समाजातील खेळाडूंना घेऊन एक चांगली संकल्पना आहे आणि मानवी 11 हा संघ उभारलाय या स्पर्धेच्या माध्यमातून। नक्कीच समीरजीचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करतो, या भूषण दादा या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत आणि त्यांच्याकडून नक्कीच समीरजी सबरे आपल्याला विनंती करतो, या मान सन्मान आपण जरूर स्वीकारा। ओपन मॅच असो, ग्रामीण मॅच असो, सातत्याने मानवी 11 हा टीम जो संघ पॅक होत असताना तो नक्कीच समीर सबरेच्या माध्यमातून आमचे परम मित्र आणि नक्कीच या स्पर्धेला नक्कीच ते आलेत, बट या स्पर्धेचे सन्मान चिन्ह देऊन माईचे शाल देऊन त्यांचं जरूर स्वागत केलं जातोय। आणि त्यांच्या सोबत आपण पाहिलं तर त्यांचे परम मित्र आहेत आकाश आंबोरे, आपल्यालाही विनंती करतो आपणही या क्रिकेट जगताचं मोठं नाव आहे आणि या क्रिकेटच्या करिअर मध्ये आपण पाहिलं तर छोट्या संघाला एक चांगली संकल्पना देत असतात। खऱ्या अर्थानं पनवेल तालुक्यामधील प्रत्येक गावामधील एक एक खेळाडू निवडला जातो आणि मानवी 11 या संघामध्ये त्याला स्थानपान मिळत असतं। ते मानवी 11 संघाच्या पॅकर आदरणीय अर्थात समीरजी सपरे या स्पर्धेमध्ये तुमचं स्वागत आहे। ओव्हर क्रमांक 3, इथे बॉल उडवलाय, चंद्रबाग आहे, परंतु हा चेंडू हा बेट इज विकेट इज गोल्डन विकेट। आता अर्धी प्रजा बाद झाली जरूर।
चला पुन्हा एकदा, काय विकेट आहे! खोपोली टीमचा खेळाडू ज्याचं नाव आहे राज, खऱ्या अर्थानं काय झेल टिपलाय. बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये जरूर उतरलाय ज्याचं नाव आहे मारुती, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये अतिशय अगलबेगलं प्रयत्न, अगलबेगलं झेल आपण पाहिलं युट्यूबच्या माध्यमातून. पट्टी सी लाईव्ह हे प्रेक्षक पण जरूर आपल्याला पाहायला मिळेल, लाईव्ह टेलिकास्ट जरूर आहे. हॅट्रिकच्या उंबरड्यावरती गोलंदाज जरूर आहे, विकेट हॅट्रिक लागवेल का? ओव्हर क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये असताना नक्कीच. हा हा प्रकारचा बॉल जरूर आपल्या भेटेला आलाय, ऑन साइड ला जरूर खेळलाय बाकडचा फिल्डर, फिल्डरच्या हातामध्ये चेंडू जाण्यात आहे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सिग्नेप्रमाणे ज्या टीमा जिंकल्यात, फर्स्ट मॅच जिंकली खांदा, त्यानंतर मोहपाडा जिंकली, त्यानंतर खोपोली जिंकली, त्यानंतर भिंगार जिंकली, त्यानंतर एक मॅच अजून बेटिंग आहे. लो स्कोरिंग आहे, लो स्कोरिंगला बाय आहे, आणि लो स्कोरिंग झाली ती 52 धावांची आहे. सिरीजप्रमाणे आपल्याला सामने खेळवायचे आहेत, त्यासाठी आता आयोजक डिसिजन देतील, कारण एक सामना पेंडिंग आहे. एक संघ इथे जमा आहे, एक संघ कदाचित विदाउट एंट्री री एंट्री खऱ्या अर्थाने त्यांना मिळाली, परंतु ते आता अजूनही थोडस अंतरावरती आहेत. कोपिलला अधीन विजय घोषित केलेला नाही आहे, सॉरी मी क्षमा मागतोय, कारण मॅच अजून संपलेली नाही, कारण असं वाटतं की कोपोली जिंकणार आहे, परंतु मॅच एखादा फिनिशर होऊ शकतो, कारण आधीच भिंगार संघ आपण रेडी राहा, कुठे असाल तर कॉमेंटरी बॉक्स मध्ये आपण जरूर या, आयोजकांच्या संपर्कात या, येणेकरून आपली मॅच असेल. इथे विनंती आहे टीम भिंगार संघ, आपण कुठे असाल तर कॉमेंटरी बॉक्स मध्ये जरूर या, परंतु इथे मैदानाच्या आतमध्ये जातोय आपण. दोन्ही संघाने अतिशय चांगला परफॉर्म केला, परंतु इथे स्कोर कुठेतरी 17 थांबवला, 17 आकडा क्रिकेटचा अशुभ आकडा, म्हणजे अजूनही 50 धाबींची गरज आहे. आलाय आलाय बाहेर आलाय बॉल, खरं आमच्या कमालच्या कक्षाला दिली भेट या चेंडूंना. डाब्या हाताचा खेळाडू आहे, परंतु त्याच्या बॅटमधून उशिरा फटके येतात, आणि शेवटील ओव्हर बाकी आहे, आणि 22 धाबा आल्यात, म्हणजे अजूनही आपण धाबा कम्प्लीट करायचे असतील तर 23 धाबा झाल्यात, 4 चेंडू मध्ये अजूनही आपल्याला नक्कीच पंचांचे 2 हात समांतर. काल एक चांगली पंचगिरी आपल्याला किशोर कडून पाहायला मिळाली, प्रथमतः नमस्कार करायचं, आणि विनायक गोरे पिंपोली गावचा नक्कीच त्याचं आगमन झालंय. विनायक आपली टीम आली का? सगळे आलेत, मग या लगेच आपण टॉस ओढून घेऊ, कारण का इथे लो स्कोरिंगला बाय आहे, यासाठी आपला सामना होणं गरजेचं आहे. विनायक गोरेची टीम आली, खऱ्या अर्थानं अतिशय चांगली टीम आहे, आणि नक्कीच आपल्या टीमला कदाचित मोहनच्या विरोधात झुंजायचं आहे. मोहननं री एंट्री मिळाली, एक संघ कमी असल्या कारणास्तव त्या संघाला नक्कीच एंट्री मिळाली. चला आपण या कोंबलवाडी टीम, मोहन
आपल्या संघाच्या खेळाडूला पाठवा. पिंपलोली संघ जरूरी ते उपस्थित झाला. अंबरनाथ एरियातील हा संघ आहे, कारण 5:30 आपल्याला ग्राउंड यायचं आहे. आपला कॅप्टन पाठवा, टॉस करण्यासाठी त्यांचे खेळाडू आलेत. पिंपलवली टीमचा कॅप्टन पाठवा, येणेकरून मॅच आपली चालू राहील. कारण या रिवर्स स्लिप लगी तो घात ना लगी तो बर्बाद, दोन ढंगांच्या मधून चेंडू गेलाय, तो सरळ स्टँड वरती आढळलाय आणि हा खेळाडू टॉस का बॉस. पिंपलवली टीम आपण जिंकलाय, फिल्डिंग लाईन स्वीकारली, लाईन अप करून जा, कारण काही गरज नाही. अंबरनाथ एरियामध्ये खूप नियम आहेत, त्या नियमाला आपण फॉलो करा. इथे आंतरराष्ट्रीय नियम आहेत आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये सर्वांचं मी मनापूर्वक स्वागत करतोय. पण अंबरनाथ तालुक्यातील हा संघ आहे, खऱ्या अर्थानं पिंपलवली संघ. अनेक वेळेला आपण पाहिलं तर विनायक गोरेसारखा खेळाडू अनेक स्पर्धा त्यांना गाजवल्या जरूर, परंतु त्यांच्या विरोधात कुंभलवाडी संघाच्या खेळाडूला झुंज द्यायचं आहे मौन बारदीला. आणि लाईन अप करून मैदानाच्या आतमध्ये जा, लाईन अप करून मैदान